Hello students, in our last lecture we are discuss about the prokaryotic cell. Actually the chapter name is cell as unit of life. पहिल्या लेक्चर मध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन सेल थेरी प्रोकॅरियोटिक सेल्स इथपर्यंतचा पार्ट शिकलेलो आहे. या लेक्चर मध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट शिकतोय, त्याचा आहे युकॅरियोटिक सेल्स, दॅट इज युकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये तुम्ही बघितलं, प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये काय सांगितलं तुम्हाला की न्यूक्लियस असतो पण तो वेल डेव्हलप नसतो, तो काय असतो, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो, बरोबर. आणि प्रोकॅरियोटिक सेल्स याचं एक्झाम्पल बेटरली काय सांगू शकता तर बॅक्टेरिया. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल काय तुम्ही सांगू शकता की बॅक्टेरियाची जी सेल असते तिला आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतो. मग युकॅरियोटिक सेल ॲक्च्युली आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात हे आपण आज डिस्कस करणार आहोत. युकॅरियोटिक सेल्स आहेत त्या कशामध्ये पाहायला मिळतात बघा. द युकॅरियोट्स इन्क्लूड ऑल द प्रोटीज, प्लांट्स, ॲनिमल्स अँड फंजाय. प्लांट आणि ॲनिमल सेल्समध्ये ज्या सेल्स असतात त्या कोणत्या असतात, युकॅरियोटिक सेल्स. वी आर ऑल्सो ॲनिमल, ओके, सो वी हॅविंग द युकॅरियोटिक सेल्स, नॉट अ प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स फक्त कशामध्ये बघायला भेटतात तर बॅक्टेरियामध्ये, आणि युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, प्लांट्स किंवा ॲनिमल्स किंवा फंजाय, हे सगळे कशामध्ये येतात तर युकॅरियोटिक सेल्समध्ये येतात. इन युकॅरियोटिक सेल्स देअर इज अन एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन ऑफ सायटोप्लाझम थ्रू द प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. तुम्ही ज्या वेळेला प्रोकॅरियोटिक सेल्स स्टडी केला होता त्यावेळेला तुम्हाला काय बघायला भेटलेलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनेल्स आपल्याला बघायला भेटलेल्या नव्हत्या. सेल ऑर्गॅनेल्स ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, युकॅरियोटिक सेल्स. आता सेल ऑर्गॅनेल्स म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, रायबोसोम असेल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेल्स ज्याच्यामध्ये बघायला भेटतात त्याला आपण युकॅरियोटिक सेल्स असं म्हणू शकतो. युकॅरियोटिक सेल्स पजेस अँड ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस विथ अ न्यूक्लियर इन्व्हेलप. म्हणजे जे पण ऑर्गनायझेशन आहे त्याचं ते कशामध्ये आहे तर न्यूक्लियर इन्व्हेलपमध्ये. म्हणजे एक न्यूक्लियर इन्व्हेलप असतं त्याच्यामध्ये एक न्यूक्लियर स्ट्रक्चर प्रेझेंट असतं विथ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. देअर जेनेटिक मटेरियल इज ऑर्गनाइज्ड इनटू क्रोमोसोम. ह्याच्यामध्ये क्रोमोसोम प्रेझेंट असतात पण जेनेटिक मटेरियल्समध्ये, म्हणजे युकॅरियोटिक सेल्समध्ये काय असतात, क्रोमोसोम वेगवेगळ्या टाईपमध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ऑल युकॅरियोटिक सेल्स आर नॉट आयडेंटिकल. म्हणजे आपण काय म्हणू शकत नाही की सगळ्याच युकॅरियोटिक सेल्स सेम असतात असं नाही. जसं की आपण प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल बघितलेलं की बॅक्टेरियाचे प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजे बॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक सेलचं एक आयडेंटिकल एक्झाम्पल आहे, तसे युकॅरियोटिक सेल्समध्ये नाही आहे. युकॅरियोटिक सेल्समध्ये प्लांट सेल पण असतात आणि ॲनिमल सेल पण असतात, पण प्लांट सेलचं स्ट्रक्चर आहे ते वेगळं असतं आणि ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर आहे ते वेगळं असतं. त्याचं जे ॲक्च्युली स्ट्रक्चर आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. प्लांट अँड ॲनिमल सेल्स आर डिफरंट ॲज द फॉर्मर पजेस सेल वॉल्स, प्लास्टिड्स, लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल विच आर अब्सेंट इन ॲनिमल सेल्स. म्हणजे जे पण प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे, काय काय प्रेझेंट आहे, सेल वॉल असेल, प्लास्टिड असेल किंवा लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल असेल, हे कशामध्ये अब्सेंट असतं तर ॲनिमल सेलमध्ये हे अब्सेंट असतं. ऑन द अदर हँड ॲनिमल सेल्स हॅव सेंट्रिओल्स विच आर अब्सेंट इन ऑलमोस्ट ऑल प्लांट सेल्स. म्हणजे जे ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल्स प्रेझेंट असतात मोठे मोठे, जे की व्हॅक्युअलसारखे असतात, ते कशामध्ये अब्सेंट असतात तर प्लांट सेलमध्ये. आपण त्याच्या नेक्स्ट स्लाईडवरती जाऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा डिफरन्स बघता येईल. ही बघा, एका साईडला तुम्हाला प्लांट सेलची डायग्रॅम दिलेली आहे आणि एका साईडला तुम्हाला काय दिलेली आहे, ॲनिमल सेलची डायग्रॅम. आता तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलेलं आहे की सेल वॉल जे आहे, सेल वॉल प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये दोन्ही पण साईडला प्रेझेंट दाखवले, पण ॲक्च्युली जी प्लांट सेलमध्ये असते ती सेल वॉल कशी असते, एकदम दाट आणि एकदम जाड, आपण तिला रिजिड सेल वॉल असं म्हणू शकतो. तसंच ॲनिमल सेलमध्ये जी सेल आहे ती कशी असते, सेल मेम्ब्रेन, कारण की त्याच्यामध्ये फक्त काय आहे की एक सिंगल लेअरचं स्ट्रक्चर असतं की ज्याला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. आता तुम्ही गॉल्गी अपॅरेटस बघू शकता याच्यामध्ये की जे कशामध्ये प्रेझेंट आहे, फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे, जे की ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट नाही आहे. देन गॉल्गी व्हेसिकल्स,
अँड मायटोकॉन्ड्रिया तुम्ही बघू शकत असाल. मायटोकॉन्ड्रिया ॲक्च्युली ॲनिमल सेलमध्ये पण प्रेझेंट असतात, पण गॉल्गी वेसिकल्स मोठे जे असतात, लॉंग गॉल्गी वेसिकल्स, हे फक्त तुम्हाला कशामध्ये बघायला मिळतील, तर फक्त प्लांट सेलमध्ये बघायला भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमधला कोणता आहे, तर क्लोरोप्लास्ट. तुम्ही याच्या अगोदर शिकला असाल की प्लांट सेलमध्ये काय होतं, की ते जे काय म्हणतो आपण फूड तयार करण्याचं काम जे का करत असतात क्लोरोप्लास्ट, ते क्लोरोप्लास्ट कशामध्ये फक्त प्रेझेंट असतील, तर प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतील आणि ते ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट नसतात. अजून तुम्ही काय बघू शकतात, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे ते फक्त तुम्हाला मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज जे आहे ते ॲक्च्युली प्लांट सेलमध्ये बघायला भेटतं, जे की तुम्हाला ॲनिमल सेलमध्ये बघायला भेटत नाही. ह्या दोन्ही पण प्लांट सेल किंवा ॲनिमल सेल असतील ह्या अगोदर तुम्ही शिकलेलं आहेत, परंतु तुम्हाला ॲक्च्युली याच्यामधला डिफरन्स काय आहे तो तुम्हाला या स्लाईडमध्ये दाखवलेला आहे. जो प्लांट सेलमधला न्यूक्लियस असेल किंवा ॲनिमल सेल, हे दोन्ही पण वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, कारण हे दोन्ही पण जे ॲनिमल सेल असेल किंवा प्लांट सेल असेल ते कशामध्ये येतं, तर तुमच्या युकॅरोटिक सेल्समध्ये येतं, त्यामुळे दोन्हीचे पण न्यूक्लियस काय आहेत, वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहेत. न्यूक्लियसच्या आतमध्ये ॲक्च्युली त्याचा मेंदू, आपण न्यूक्लियसचा मेंदू म्हणू शकतो, तर तो त्याला आपण काय म्हणतोय की न्यूक्लिओलस. ते न्यूक्लिओलस न्यूक्लियसच्या दोन्ही पण न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असतं. प्लांट सेलमध्ये तुम्हाला मोठमोठे व्हॅक्युअल्स बघायला भेटतील, लार्ज साईज व्हॅक्युअल, की जी मोकळ्या स्पेससारखं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटत असेल ते फक्त तुम्हाला कशामध्ये भेटेल, तर प्लांट सेलमध्ये बघायला भेटेल तुम्हाला ॲनिमल सेलमध्ये बघायला भेटणार नाही. आणि जे सायटोप्लाझम आहे, ऑदर जे काय मटेरियल्स असेल, तर ते ऑदर मटेरियल आहे ते तुम्हाला प्लांट सेलमध्ये पण बघायला भेटतं किंवा ॲनिमल सेलमध्ये. आणि रायबोसोम्स आहेत ते ॲनिमल सेलमध्ये फ्रीमध्ये काय करत असतात, फ्री फिरत असतात, तर तुम्हाला इथले जे रायबोसोम्स आहेत ते तुम्हाला एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती सुद्धा बघायला भेटतील किंवा फ्री स्पेसमध्ये सुद्धा बघायला मिळत असतात. हा ॲक्च्युली त्या दोन्हीमधला डिफरन्स आहे, जो की तुम्ही युकॅरोटिक सेलचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेलची डायग्राम काढू शकता. जसं की आपण प्रोकॅरोटिक सेल्समध्ये एक्झाम्पल म्हणून बॅक्टेरियाची डायग्राम काढू शकतो, तसंच आपण युकॅरोटिक सेल्समध्ये कशाची डायग्राम काढू शकतो, प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये. प्रोकॅरोटिक सेल्समध्ये कोणकोणते स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात ते, किंवा बॅक्टेरिया सेलमध्ये कोणकोणते स्ट्रक्चर प्रेझेंट असतात ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. तर आपण आता युकॅरोटिक सेलमध्ये ॲक्च्युली काय स्ट्रक्चर असतं किंवा कोणकोणते पार्ट प्रेझेंट असतात त्याचं थोडक्यात आपण न्यूकॅरोटिक सेल्समध्ये डिस्क्रिप्शन बघूयात, जेणेकरून जर तुम्हाला युकॅरोटिक सेल्सवरती लॉंग आन्सर क्वेश्चन आला तर तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लिहू शकता. फर्स्ट, लेटेस्ट नाव लुक ॲट इंडिव्हिज्युअल सेल ऑर्गॅनिज्म, अंडरस्टँड देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन, त्याचं स्ट्रक्चर काय असेल किंवा फंक्शन काय असेल, ॲक्च्युली त्याचा काय रोल आहे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. फर्स्टली काय आहे सेल मेम्ब्रेन, की जे आउटर साईडला असते प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये, ज्या सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये सगळं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन इज कंपोज ऑफ लिपिड्स दॅट आर अरेंज्ड विथ द मेम्ब्रेन विथ द पोलार हेड टुवर्ड्स आउटर साईड अँड द हायड्रोफोबिक टेल्स टुवर्ड्स द इनर पार्ट. ज्या वेळेला तुम्ही स्ट्रक्चर बघितलेलं असेल सेल मेम्ब्रेनचं, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं टाईप स्ट्रक्चर बघितलेलं असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय बघता की एक राऊंडेड शेप हेड असतं आणि एक टेल, तर अशा प्रकारचं हेड आणि टेलचं जे स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला सेल मेम्ब्रेनमध्ये बघायला भेटतं. द लिपिड कॉम्पोनंट ऑफ फॉस्फोग्लिसराइड्स, म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट काय असतं, तर फॉस्फोग्लिसराइड्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट पॉईंट इज सेल वॉल. सेल वॉल तुम्ही बघितलं असेल तुम्हाला कशामध्ये बघायला भेटते, तर प्लांट सेलमध्ये तुम्हाला बघायला भेटते. अ नॉन लिव्हिंग रिजिड स्ट्रक्चर कॉल्ड द सेल वॉल फॉर्म्स अँड आउटर कवरिंग फॉर द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ फंजाय अँड प्लांट्स. ॲक्च्युली जे तुमचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे इथं तुम्हाला बघायला मिळत असेल बघा, की ॲक्च्युली जे आहे ॲनिमल सेलमधली जी डायग्राम आहे तिचं जे आउटर कवरिंग आहे तिथं तुम्ही डायग्राम ज्या वेळेला काढाल, तर त्यावेळेला तुम्ही तिथं डायग्रामच्या आउटर कवरिंग आहे त्याला नाव काय द्या, तर हे आहे सेल मेम्ब्रेन, आणि प्लांट सेलची जी आउटर मेम्ब्रेन आहे तिला काय म्हणलेलं आहे, सेल वॉल. अशा प्रकारे तुम्ही डायग्राम काढताना तेवढे चेंजेस करा.
सेल वॉलचं स्ट्रक्चर आहे ते आउटरला कवरिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ फंजी अँड प्लांट्स, म्हणजे कवरिंग असतं मेम्ब्रेनचं आणि मग त्याच्यावरती पण अजून एक कवरिंग असतं त्याला आपण सेल वॉल म्हणत असतो. सेल वॉल नॉट ओनली गिव्ह शेप टू द सेल अँड प्रोटेक्ट्स द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज अँड इन्फेक्शन. सेल वॉलचं फंक्शन पण इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा, की ते फक्त शेप मेंटेन नाही करत तर ते काय करतं तुम्हाला मेकॅनिकल डॅमेज किंवा इन्फेक्शनपासून सुद्धा त्या सेलला वाचवण्याचा प्रयत्न करत असतं. ठीक आहे. इट ऑल्सो हेल्प्स इन सेल टू इंटरॅक्शन अँड प्रोव्हाइड्स बॅरियर टू अनडिझायरेबल मायक्रोमॉलिक्युल्स. अल्गी हॅव सेल वॉल मेड अप ऑफ सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनस अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे हे इंटरॅक्शन करण्यासाठी प्रयत्न करतं कशामध्ये, मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये. अल्गीमध्ये सुद्धा हे प्रेझेंट असतं हे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे, एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. त्या एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये कोणकोणते पार्ट येतात मग बघा, जे की तुम्हाला प्लांट सेलमध्ये बघायला मिळलेले आहेत. तर एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये काय काय प्रेझेंट आहे, इट इन्क्लूड्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम अँड वॅक्युअल्स. हे तुम्हाला एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये त्याचे पार्ट्स बघायला भेटतात, जे की तुम्ही डायग्राममध्ये प्लांट सेलमध्ये बघितलेले आहेत. देन अवर नेक्स्ट पॉईंट इज मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे युकॅरियोटिक सेल्समध्ये अजून काय आहे, तर मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतो. द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया पर सेल्स इज व्हॅरिएबल डिपेंडिंग अपॉन द फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल्स. मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला दोन्हीकडे पण बघायला भेटतं, प्लांट सेल ॲनिमल सेलमध्ये, पण त्याचं जो काउंट आहे तो वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. इच मायटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर विथ द आउटर मेम्ब्रेन अँड द इनर मेम्ब्रेन डिवायडिंग सेल्स. त्याचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय बघायला भेटतं, तर दोन कवरिंग असतात, एक आहे ते आउटर मेम्ब्रेन कवरिंग आणि एक आहे ते इनर मेम्ब्रेन कवरिंग. देन नेक्स्ट पार्ट आहे किंवा नेक्स्ट ऑर्गेनली आहे तिला काय आपण काय म्हणलेलं आहे, प्लास्टिड्स. प्लास्टिड्स आर फाउंड इन ऑल प्लांट सेल अँड इन युग्लिनॉइड्स. प्लास्टिड्स कशामध्ये प्रेझेंट असतील, तुमचं प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं किंवा युग्लिनॉइड्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. इट ऑब्झर्व ओनली अंडर मायक्रोस्कोप ॲज दे आर लार्ज. म्हणजे तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये ते बघू शकता, कारण की त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम पण थिन नाही आहे किंवा नॅनो नाही आहे की जे तुम्ही साध्या मायक्रोस्कोपने बघू नाही शकत. त्यामुळे त्याचा स्टडी जो आहे तुम्ही अंडर मायक्रोस्कोप करू शकता. दे बियर सम स्पेसिफिक पिगमेंट्स जस इम्पार्टिंग स्पेसिफिक कलर्स ऑफ द प्लांट्स. बेस्ड ऑन द टाईप ऑफ पिगमेंट्स प्लास्टिड्स कॅन बी क्लासिफाईड इन टू क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. प्लास्टिडचे पण तीन टाईप आहेत, जे प्लास्टिड्स ॲनिमल सेलमध्ये वगैरे बघायला भेटतात त्याच्यामध्ये पार्ट कोणकोणते येतील त्याचे, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट. ठीक आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे रायबोसोम. रायबोसोम तुम्हाला प्लांट सेल ॲनिमल सेल दोन्हीमध्ये पण बघायला भेटतं. हे काय करत असतं तर ॲक्च्युली प्रोटीन तयार करण्याचं काम करत असतं. राईट. रायबोसोम आर ग्रॅन्युलर स्ट्रक्चर, राऊंड कलरचे एक छोटे छोटे बारीक स्ट्रक्चर असते त्याला आपण काय म्हणतो, रायबोसोम, जे तुम्ही प्लांट सेलमध्ये बघू शकता की एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती सुद्धा प्रेझेंट असतं किंवा फ्रीली पण सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतं आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा हे रायबोसोम प्रेझेंट असतात. दे आर कंपोज्ड ऑफ रायबो न्युक्लिक ॲसिड दॅट इज आर एन ए अँड प्रोटीन्स आर नॉट सराउंडेड बाय एनी मेम्ब्रेन. हे कुठल्याही मेम्ब्रेनच्या सराउंडिंगला असत नाहीत. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते काय आहे, सायटोस्केलेटन. म्हणजे सायटोस्केलेटनचा पार्ट आहे तो काय काय सेलमध्ये बघायला भेटतो त्याच्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. काय, अन इलॅबोरेट नेटवर्क ऑफ फिलामेंटस प्रोटीनॅशियस स्ट्रक्चर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम इज कलेक्टिवली रेफर्ड ॲज द सायटोस्केलेटन. जे प्रोटीनॅशियस स्ट्रक्चर आहे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गॅनलाइज सोडून राहिलेलं जे काय स्ट्रक्चर असेल किंवा राहिलेले जे पण काय जे सायटोप्लाझम असेल ॲक्च्युली त्याला आपण काय म्हणलेलं आहे एकत्रितपणे, तर सायटोस्केलेटन असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, इथंपर्यंत समजलं. नेक्स्ट पॉईंट इज सिलिया अँड फ्लॅजेला. जे सिलिया अँड फ्लॅजेला तुम्हाला ह्या डायग्राममध्ये किंवा सेल्समध्ये बघायला भेटतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला दिलेलं आहे. सिलिया अँड फ्लॅजेला आर हेअर लाईक आउटडोर्स ऑफ द सेल मेम्ब्रेन. सिलिया किंवा फ्लॅजेला तुम्ही बॅक्टेरियल सेल्समध्ये बघितलेला असेल त्याच्या आउटग्रोथ सेल मेम्ब्रेनच्या बाहेरच्या साईडला झालेली असते. सिलिया आर स्मॉल स्ट्रक्चर इज कॉजिंग द मुवमेंट ऑफ आयदर द सेल ऑर सराउंडिंग फ्लूइड.
and फ्लॅजल आर कम्पेरेटिवली लॉन्गर अँड रिस्पॉन्सिबल फॉर सेल मुवमेंट. जे सिलिया असतात ते स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, प्रेझेंट असतात सेल मेम्ब्रेनच्या वरती, आणि फ्लॅजल असतं ते एक हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, पण जे लॉंग स्ट्रक्चर असतं आणि जे मुवमेंटसाठी सेलला हेल्प करत असतं त्याला आपण काय म्हणतो तर फ्लॅजल असं म्हणतो. देन सेंट्रोसोम अँड सेंट्रिओल्स. सेंट्रोसोम इज अन ऑर्गॅनली युजली कंटेनिंग टू सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कॉल्ड सेंट्रिओल्स. म्हणजे जे सेंट्रोसोम आणि सेंट्रिओल्स तुम्हाला दिले आहेत ते सेंट्रोसोम आहे ते काय आहे, ऑर्गॅनली आहे, म्हणजे सेल ऑर्गॅनलीचाच एक टाईप आहे, की बाबा रायबोसोम असतील किंवा मायटोकॉन्ड्रिया त्या टाईपमध्येच आहे, त्याला काय म्हणतो सेंट्रासोम. अँड इट इज युजली कंटेनिंग टू सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. जे सेंट्रासोम ऑर्गॅनलीजचं टू सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असतं त्याला आपण काय म्हणत असतो सेंट्रिओल्स असं म्हणत असतो. नेक्स्ट इज न्यूक्लियस. न्यूक्लियस इज इम्पॉर्टंट पार्ट. न्यूक्लियस इज अ सेल ऑर्गॅनेल वॉज फर्स्ट डिस्क्राइब बाय रॉबर्ट ब्राउन ॲज अर्ली ॲज 1831. 1831 अगोदर काय झालेलं आहे याचा स्टडी झालेला आहे. आणि अजून तुम्ही याच्यामध्ये पॉईंट ॲड करू शकता की न्यूक्लियस इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सेल ऑर सेंट्रल पार्ट ऑफ सेल, असं अजून तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता ज्यावेळेला तुम्ही युकॅरियोटिक सेल्सबद्दल लिहित असाल. आय थिंक दिस इज द लास्ट पॉईंट, दॅट इज मायक्रोबॉडीज. मायक्रोबॉडीज प्रेझेंट असतात सेल्समध्ये, मेनी मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट वेसिकल्स कॉल्ड मायक्रोबॉडीज दॅट कंटेन व्हॅरियस एन्झाइम्स आर प्रेझेंट बोथ इन प्लांट अँड ॲनिमल सेल. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेसिकल्स प्रेझेंट असतात, एन्झाइम्स लाईक प्लांट अँड ॲनिमल सेल, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स प्रेझेंट असतील दोन्ही पण सेलमध्ये लाईक प्लांट अँड ॲनिमल सेलमध्ये, त्याला आपण काय म्हणलेलं आहे तर मायक्रोबॉडीज असं म्हणलेलं आहे. इथंपर्यंत आपण जो पार्ट कम्प्लीट केलेला आहे तो सगळा युकॅरियोटिक सेल्सचा पार्ट कम्प्लीट केलेला आहे, की युकॅरियोटिक सेल्समध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं. आणि लास्टचा पॉईंट आहे की डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्समधला डिफरन्स इथं तुम्हाला दिलेला आहे, की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहावं की एकदम प्रोकॅरियोटिक सेल एक वेगळा पॉईंट आहे, युकॅरियोटिक सेल हा एक वेगळा पॉईंट आहे. पण जर तुम्हाला लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला दोन्हीबद्दल माहीत असायला पाहिजे. पण जर हा हेच दोन्ही पॉईंट आहे ते तुम्ही कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवले की ह्याच्यामध्ये काय आणि त्याच्यामध्ये काय आहे, तर तुम्हाला ते डिफरन्स पण लक्षात येईल. डिफरन्सचा क्वेश्चन आला तर डिफरन्स पण लिहू शकता, किंवा प्रोकॅरियोटिकचा लॉंग आन्सर क्वेश्चन आला तरी लिहू शकता, आणि युकॅरियोटिकचा लॉंग क्वेश्चन आला तरीसुद्धा लिहू शकता. प्रोकॅरियोट्समध्ये काय बघा, इट इज अ सर्क्युलर DNA. आणि युकॅरियोट्समध्ये काय असतो, लिनियर DNA. जो सर्क्युलर DNA असतो तो कशामध्ये प्रेझेंट असतो, तर प्रोकॅरियोटिकमध्ये. जो लिनियर DNA असतो किंवा न्यूक्लियस असतं ते कशामध्ये प्रेझेंट असतं, युकॅरियोट्समध्ये. प्रोकॅरियोट्समध्ये ऑर्गॅनलीज प्रेझेंट नसतात, म्हणून तिथं काय म्हणलं आहे की नो ऑर्गॅनलीज. आणि युकॅरियोट्समध्ये बऱ्याच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज प्रेझेंट असतात, त्यामुळे युकॅरियोट्समध्ये तुम्ही म्हणू शकता की सेव्हरल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज आर प्रेझेंट. देन प्रोकॅरियोट्समध्ये काय असतं, तर सिंगल क्रोमोसोम असतं. न्यूकॅरियोट्समध्ये जसं की तुम्हाला मग असे शिकवलं, ह्याच्यात सेव्हरल क्रोमोसोम किंवा जास्त क्रोमोसोम प्रेझेंट असतात. प्रोकॅरियोट्समध्ये काय म्हणू शकता की ह्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असते. न्यूकॅरियोट्समध्ये काय म्हणू शकता की प्लाझ्मा मेम्ब्रेन विथ रिसेप्टर्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. अजून काय म्हणू शकता की तुम्ही प्रोकॅरियोट्स आहेत त्याच्यामध्ये फ्लॅजेलम सिंपल बिल्ट फ्रॉम टू प्रोटीन्स. जर प्रोकॅरियोट्समध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असेल तर तो कसा असतो, सिंपल असतो आणि बिल्ट फ्रॉम टू प्रोटीन्स. पण जर युकॅरियोट्समध्ये फ्लॅजेला प्रेझेंट असेल तर फ्लॅजेलम कॉम्प्लेक्स बिल्ट फ्रॉम मायक्रोट्युब्युल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर तो कशासोबत असतो, तर मायक्रोट्युब्युल्सच्या सोबत असतो. जे प्रोकॅरियोट्स आहे त्याच्यामध्ये कोणतं जिनोम प्रेझेंट असतं, तर हॅप्लॉइड जिनोम. आणि युकॅरियोट्समध्ये कोणतं जिनोम असतं, तर डिप्लॉइड जिनोम. आणि जे प्रोकॅरियोट्समधील रायबोसोम असतात ते स्मॉल रायबोसोम असतात, इकडचे असतात ते रायबोसोम कसे असतात, तर लार्ज मायक्रोसोम सॉरी रायबोसोम तुम्हाला बघायला मिळतात. देन एक सायटोस्केलेटनचा पार्ट बघितलेला होता, जो की प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय असतो, लॅक्स ऑफ सायटोस्केलेटन. जो की सायटोस्केलेटनचा पार्ट आहे तो युकॅरियोट्समध्ये प्रेझेंट असतो, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिप्रोडक्शन. जे प्रोकॅरियोट्समधलं रिप्रोडक्शन असतं ते कसं असतं, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज बायनरी फिशन. जे तुम्ही बॅक्टेरियामध्ये शिकलेला की याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, फॉर एक्झाम्पल बायनरी फिशन. आणि युकॅरियोट्समध्ये कोणतं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन, दॅट इज मेओसिस
अँड मायटोसिस. मेओसिस अँड मायटोसिसच्या थ्रू याच्यामध्ये काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. आणि फॉर एक्झाम्पल लास्टली तुम्ही याच्यामध्ये पॉईंट ॲड करू शकताय की प्रोकॅरियोट्सचे एक्झाम्पल काय असेल तर बॅक्टेरियल सेल, आणि युकॅरियोट्सचे एक्झाम्पल काय असेल प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. ओके, इथंपर्यंत तुमचा सगळा चॅप्टर ना, ॲक्च्युली हा पहिला पॉईंट आहे आय थिंक ह्या चॅप्टरमधला 1.1 हा पूर्ण पॉईंट इथं कम्प्लीट होतो आहे. हे सगळ्या नोट्स तुम्हाला PDFमध्ये खाली ज्या वेळेला यूट्यूबला हे शेअर करणार आहेत त्याच्याखाली याची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, ती तुम्ही डाउनलोड करा आणि मग लिहून काढा. अदरवाईज ते नसेल जमेत तर तुम्हाला ऐकत जर लिहायचं असेल तर तुम्ही काय करा की ते यूट्यूब लेक्चर आहे ते पॉज करून तुम्ही याच्या नोट्स लिहत चला, म्हणजे तुमच्या साईड बाय साईड नोट्स तयार होतील, एक्झामच्या वेळेला तुम्ही त्याचा स्टडी करू शकता. ओके, देन थँक्यू, बाय स्टुडंट्स.